नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला ले या लेक्चरमध्ये इंडियन इकॉनॉमिकचा चौथा युनिट म्हणजेच ऑक्युपेशनल स्ट्रक्चर अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल व्यावसायिक संरचना आणि आर्थिक विकास तर यामध्ये आपण अगोदर थोडक्यात प्रस्तावना पाहू तर प्रस्तावनामध्ये सांगता येईल काय आर्थिक विकास विकासाच्या प्रक्रियेमध्ये व्यावसायिक संरचना किंवा रोजगाराला विशेष महत्व प्राप्त झालेलं दिसून येते कारण एखाद्या देशामध्ये आर्थिक विकासाची प्रक्रिया ही किती गतिमान आहे हे कशावरून लक्षात येऊ शकते तर त्या देशामध्ये जे काही व्यावसायिक संरचना झालेली आहे त्यावरून सुद्धा आपल्याला आर्थिक विकासाचा वेग किंवा गती लक्षात येऊ शकते हे लक्षात त्याबरोबरच व्यावसायिक संरचनेला कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे कारण ही व्यावसायिक संरचना अशा पद्धतीची झालेली असते की जे काही अर्थव्यवस्थेतील व्यवसाय असतात या व्यावसायिक संरचनेच्या माध्यमातून वर्गीकरण केले केलेले असतात त्याबरोबर पुढे सांगता येईल काय आर्थिक विकासाचा प्रभाव समाजातील सर्वच घटकावर आपल्याला दिसून येतो मग ती लोकसंख्या असल आर्थिक वृद्धी असेल राष्ट्रीय उत्पन्न असल लोकांचं राहणीमानाचा दर्जा असल हे लक्षात मग आर्थिक सामाजिक सांस्कृतिक हे सर्वच घटकावर काय आर्थिक विकासाचा परिणाम किंवा प्रभाव आपल्याला दिसून येत असतो जर भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये रोजगाराचा प्रमुख साधन म्हणून शेती क्षेत्राला ओळखलं आज ही भारतामध्ये चौसष्ट टक्के लोक कृषी क्षेत्रामध्ये किंवा शेती क्षेत्रामध्ये रोजगार करत असलेले दिसतात दोन हजार एक च्या आकडेवारीनुसार जर सांगायचं झालं तर सरासरी अठ्ठावन पॉइंट दोन टक्के लोक हे कृषी क्षेत्रामध्ये काम करत असतात म्हणजे अठ्ठावन्न पॉईंट दोन टक्के लोक कृषी क्षेत्रावर आधारलेले आहेत तसेच औद्योगिक आणि सेवा क्षेत्राचा जर विचार केला भारतातील तर एकूण लोकसंख्येच्या बेचाळीस टक्के लोक या औद्योगिक आणि सेवा क्षेत्रावर आधारलेले आहेत दोन हजार सात या दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान जर कृषी क्षेत्रामध्ये जी काही लोकसंख्या गुंतलेली होती त्यांचं प्रमाण जर विचारात घ्यायचं झालं तर ते प्रमाण आपल्याला सांगता येईल सत्तावन्न टक्के लोक हे कृषी क्षेत्रामध्ये रोजगार किंवा काम करत असलेले आपल्याला दिसून येतात हे लक्षात कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये दहाव्या दहाव्या पंचवार्षिक योजनेचा काळ कोणता तर दोन हजार दोन ते दोन हजार सात ही दहावी पंचवार्षिक योजना हे लक्षात तर अशा पद्धतीनं थोडक्यात सांगता येईल काय की भारतामध्ये व्यावसायिक संरचनेमध्ये संरचनेचा जर विचार केला असता तर जास्तीत जास्त लोकसंख्या ही कृषी क्षेत्रामध्ये आधारलेली आहे त्याचं प्रमाण जर सांगायचं झालं दोन हजार एक च्या आकडेवारीनुसार तर अठ्ठावन्न पॉईंट दोन टक्के आपल्याला काय लोकसंख्या ही कृषी क्षेत्रामध्ये आधारलेली असं असलेले दिसून येते आणि औद्योगिक आणि सेवा क्षेत्रामध्ये त्यांचं प्रमाण जर विचारात घेतलं तर सरासरी बेचाळीस टक्के लोक हे औद्योगिक आणि सेवा क्षेत्रामध्ये काम करत असलेले आपल्याला दिसून येतात लक्षात म्हणजे व्यवसाय आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या व्यावसायिक संरचनेला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे कारण एखाद्या देशाचा आर्थिक विकास किती झालेला आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्या देशातील व्यावसायिक संरचना कशा पद्धतीची आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल तरच आपल्याला काय लक्षात येऊ शकते त्या देशाची देशाचा आर्थिक विकास किती झालेला आहे या लक्षात त्यानंतर बघा पहिला पॉइंट या चौथ्या मधला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ऑक्युपेशनल डिस्ट्रीब्युशन त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय आर्थिक विकास आणि रोजगार विभाजन म्हणजे आर्थिक विकास आणि रोजगार विभाजन याचा सुद्धा विचार करावा लागला मग बघा आर्थिक विकास आणि रोजगार विभाजन यांचा संबंध एखाद्या देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा असतो कारण आर्थिक विकास आणि रोजगार विभाजन यांच्यामध्ये अतिशय जवळचा संबंध आहे का कारण आर्थिक विकास तेव्हाच होणार आहे जेव्हा व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याची रचना ही व्यवस्थितरित्या झालेली असते त्याबरोबरच वास्तविक पाहता व्यावसायिक वर्गीकरण हे तीन भागामध्ये किंवा तीन स्तरामध्ये करता येते किंवा तीन क्षेत्रामध्ये कोणते ते तीन क्षेत्र प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र किंवा त्याला दुय्यम क्षेत्र म्हणतात आणि तृतीय क्षेत्र हे लक्षात आता प्राथमिक क्षेत्र म्हणजेच त्यालाच म्हणतात कृषी क्षेत्र दुय्यम क्षेत्र म्हणजे उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्रालाच तृतीय क्षेत्र म्हणतात बरं का तर बघा आता प्राथमिक क्षेत्रामध्ये काय काय येते कृषी आणि कृषी सलगणीत आता कृषी आणि कृषीच्या सलगणीत काय असतात कृषी म्हणजे शेती आपण म्हणू शकतो आणि संलग्नित काय काय मत्स्य व्यवसाय असल पशुपालन असल वनीकरण असल हे लक्षात अशी ही सर्व व्यवसाय कृषीच्या संलग्नीत कुठे येतात प्राथमिक क्षेत्रात किंवा कच्चा मालाची ज्या ज्या ठिकाणी निर्मिती होते त्याला म्हणायचं प्राथमिक क्षेत्र आता दुय्यम किंवा द्वितीय क्षेत्र छोट्या उद्योगापासून ते मोठ्या उद्योगापर्यंत म्हणजे ज्यामध्ये छोटे छोटे उद्योग असतात त्यापासून ते मोठे मोठे उद्योग मग अवजड लोह पोलाद असे हे सर्वच उद्योग स्मॉल स्केल इंडस्ट्री ते लार्ज लार्ज स्केल इंडस्ट्री या सर्वांचा समावेश कुठं होतो तर या दुय्यम क्षेत्रामध्ये होतो तर तृतीय क्षेत्र त्याला सेवा क्षेत्र म्हणतात या सेवा क्षेत्रामध्ये काय असते तर बँकिंग विमा लक्षात त्याबरोबरच परिवहन दळणवळण व्यापार या सर्वांचा समावेश कुठं होतो तर तृतीयम क्षेत्रात म्हणजे सेवा क्षेत्रात म्हणता येईल त्याबरोबरच पुढे सांगता येईल या तृतीय क्षेत्राला प्राथमिक क्षेत्र आणि दुय्यम क्षेत्र हे सहाय्य करत असते ए लक्षात त्याबरोबरच पुढे सांगता येईल की रोजगार विभाजन म्हणजे काय तर रोजगार विभाजन म्हणजे देशाच्या श्रमशक्तीचा श्रमशक्तीचा श्र, श्रम व्यवसायाच्या विविध क्रियामध्ये झालेले विभाजन होय म्हणजे सोप्या शब्दात सांगतो काही नाही दुसरं तिसरं व्यवसा जे काही रोजगार विभाजन म्हणजे देश आहे देशामध्ये जे काही व्यावसायिक क्रिया आहेत त्या क्रियामध्ये एकूण श्रमशक्ती म्हणजे लोकांचं जे काही कामगार वर्ग आहे यांचं काय केलेलं आहे त्या व्यावसायिक क्रियामध्ये विभाजन केलेलं आहे त्यालाच काय म्हणायचं रोजगार विभाजन हे लक्षात म्हणजे देशाच्या श्रमशक्तीचे विविध व्यावसायिक क्रियामध्ये केलेले विभाजन म्हणजेच काय त्याला रोजगार विभाजन असं म्हणता येईल या लक्षात त्यानंतर सांगता येऊ शकते की कोलिन क्लार्क यांनी कंडिशन ऑफ इकॉनॉमिक प्रोग्रेस या पुस्तकात आपले मत मांडले आहे की कोणत्याही देशाच्या आर्थिक विकास किंवा कोणत्याही देशाचा आर्थिक विकास आणि व्यावसायिक संरचना यांच्यात घनिष्ठ संबंध असतो असं ते म्हणतात त्याबरोबर ते पुढे काय म्हणतात की आर्थिक विकास जर करावयाचा असेल तर तो आर्थिक विकास पूर्णता आणि अनिवार्य पद्धतीनं व्यावसायिक संरचनेवर अवलंबून असतो म्हणजेच जर आर्थिक विकास घडून आणावयाचा असेल तर काय करायला पाहिजे त्या देशातील व्यावसायिक व्यावसायिक संरचनेचाही विचार करायला पाहिजे म्हणजेच त्या देशातील लोकसंख्या कोणत्या व्यवसायामध्ये काम करत आहे देशातील लोकसंख्या कुठं गुंतलेली आहे कोणतं क्षेत्र जास्तीत जास्त रोजगार देत आहे हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे म्हणजेच आर्थिक विकासाची प्रक्रिया ही प्रमुख आणि अनिवार्य व्यावसायिक संरचनेवर अवलंबून किंवा आधारित असते असं सांगता येईल त्याबरोबरच पुढे सांगता येईल काय की जागतिक पातळीवर विकासाच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण हे तीन भागामध्ये केलं जात आहे कोणतं वर्गीकरण विकासाच्या दृष्टीनं अर्थव्यवस्थेचे तीन भाग किंवा अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण विकसित विकसनशील आणि अविकसित विकसनशील देशांचा जर विचार केला तर विकसनशील देशात बहुसंख्ये लोक हे शेती व्यवसाय किंवा शेती काम करत असलेले दिसून येते म्हणजे जास्तीत जास्त लोकसंख्या ही विकसनशील देशामध्ये कुठं असते तर प्राथमिक क्षेत्रात असते तर विकसित देशांचा जर विचार केला तर विकसित देशामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ही कुठं असते तो सेवा क्षेत्रामध्ये असते जर काही देशांचा जर विचार केला म्हणजे विकसित देशांचा जर काही विकसित देशांमधील काही देशांचा जर विचार केला जसं जापान, या के जापान इंग्लंड या देशांमध्ये काही प्रमाणामध्ये प्राथमिक क्षेत्रातील व्यवसाय केले जातात म्हणजे उदाहरणात सांगता येईल मासेमारी जापान आणि इंग्लंडमध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि या मासेमारी व्यवसायातून रोजगार रोजगाराची प्राप्ती ही जास्तीत जास्त होत असते या ठिकाणी सांगता येईल त्याबरोबरच आर्थिक विकासाच्या दृष्टीनं विकसनशील देश हे प्राथमिक क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये डायव्हर्ट होत असलेले दिसते म्हणजेच विकसनशील देश जस भारत पाकिस्तान चीन एले श्रीलंका बांगलादेश असे देश काय करत आहेत हे प्राथमिक क्षेत्रातून कुठं स्थलांतरित होईल तर उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी स्थलांतरित होत आहेत म्हणजे थोडक्यात सांगता येईल इथं काय की विकसनशील देशातील जनता किंवा लोक हे रोजगारासाठी प्राथमिक क्षेत्रातून किंवा कृषी आणि कृषी संलग्नित क्षेत्रातून हे उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये डायव्हर्ट होत असलेले दिसून येते म्हणजेच प्राथमिक क्षेत्राचं प्रमाण कमी कमी होत असलेलं आपल्याला दिसून येईल हे लक्षात त्यानंतर बघा द्वितीय क्षेत्रांचा जर विचार केला असता तर या द्वितीय क्षेत्रामध्ये छोट्या उद्योगापासून ते मोठ्या उद्योगापर्यंत सर्वच उद्योग येत ती� असतात म्हणजे स्मॉल स्केल्स इंडस्ट्री पासून ते लार्ज स्केल इंडस्ट्रीज यांचा सर्वांचा समावेश हो या उद्योग क्षेत्रात किंवा द्वितीय क्षेत्रात होत असतो तर या द्वितीय क्षेत्रामध्ये पाहिलं असता जे काही मोठे उद्योग आहेत या मोठ्या उद्योगामध्ये भांडवली वस्तूंचं केंद्रीकरण होत असल्यामुळे रोजगारांचं प्रमाण कमी होत असलेलं दिसून येईल म्हणजेच भांडवली वस्तूंचं केंद्रीकरण म्हणजे मोठ्या प्रमाणावर मोठ्या व्यवसायामध्ये काय केलं जात आहे अवजड व्यवसायामध्ये किंवा अवजड उद्योगामध्ये मोठमोठी जी काही साधनसामग्री किंवा मोठमोठी इक्विपमेंट मशीनरी वगैरे फर्निचर असल्या ज्या काही बाबी असतात हे बसवल्या जात असल्यामुळं तिथं काय होत आहे रोजगार कमी होत असलेला दिसून येतो म्हणजेच काय पूर्वी मोठ्या प्रमाणावर मशिनरी वगैरे नव्हत्या त्यामुळं काय ते काम करण्यासाठी श्रमशक्ती लागत होती पण आता हे सर्व काम मशिनरी कम्प्युटर हे सर्व करत असल्यामुळं काय होत आहे त्या ठिकाणी रोजगाराचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याबरोबर छोट्या उद्योगांचा जर विचार केला तर छोट्या उद्योगामध्ये आजही तुम्हाला श्रमशक्तीचाच अवलंब होत असलेला दिसून येतो म्हणजे प्रत्यक्ष लोक काम करत असलेले दिसून येतील हे लक्षात त्यामुळं या yeah! छोट्या <coughs> उद्योगातून किंवा लहान उद्योगातून रोजगाराचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला दिसून येते त्यानंतर सेवा क्षेत्राचा जर विचार केला तर सेवा क्षेत्रामधून जे काही रोजगाराचं प्रमाण किंवा मग रोजगार मिळणार आहे याचं प्रमाण अधिक असलेलं आपल्याला दिसून येते म्हणजे हे सेवा क्षेत्र हे असं क्षेत्र आहे सेवा क्षेत्रात काय काय येते हो बँकिंग विमा व्यापार दळणवळण संदेशवन हे सर्व कशात येते तर या सर्व्हिस सेक्टरमध्ये येते आणि हे सर्व्हिस सेक्टर असा आहे की जास्तीत जास्त इम्प्लॉयमेंट देऊन जाणार आहे रोजगार देणार आहे म्हणजे रोजगाराच्या संधी कुठे आहेत तर सेवा क्षेत्रामध्ये जर विकसित देशांचा जर विचार केला तर विकसित देशामध्ये एकूण श्रमशक्तीच्या म्हणजे शंभर लोक जर काम करत असतील तर त्या शंभर पैकी सहासष्ट टक्के लोक कुठं असतात म्हणजे शंभर पैकी सहासष्ट लोक हे सेवा क्षेत्रात काम करत असतात म्हणजे सेवा सर्व्हिस सेक्टर किंवा सेवा क्षेत्र असं आहे की अर्थव्यवस्थेमधील लोकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणार क्षेत्र यायले लक्षात मग त्यासाठी काय केलं पाहिजे अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण जे काही झालेलं आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून काय प्राथमिक दुय्यम आणि तृतीय हे लक्षात या तीन क्षेत्रात झालेला आहे वर्गीकरण पण मी सांगितलं काय की सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून कोणतं क्षेत्र येत असतंय सेवा क्षेत्र आणि ही जास्तीत जास्त आहे हे लक्षात त्यानंतर उद्योग क्षेत्र परतावा ही सेवा क्षेत्रात सेवा क्षेत्राच्या तुलनेत कमी आहे पण परतावा आहे त्यानंतर प्राथमिक क्षेत्र कृषी आणि कृषी संलग्नित कृषी आणि कृषी संलग्नित जर विचार केला भारतातच घ्या एकोणीशे एक्कावन ला, एक एक ला पंचवार्षिक योजनेच्या काळात परतावा हा प्राथमिक क्षेत्रातून म्हणजे कृषी क्षेत्रातून जास्त होता एकोणीसशे एक च्या दरम्यान पण आता जर सद्यस्थितीला जर विचार केला एकूण लोकसंख्येच्या अठ्ठावन्न उन... टक्के लोक कुठं काम करतात कृषी क्षेत्रामध्ये प्राथमिक क्षेत्रात आणि कमवतात किती सोळा रुपये हे लक्षात मग अशा वेळेस तुम्ही जेवढं काम करत आहात ना लोक तेवढे तरी तुम्ही पैसे कमवा ना पण तसं नाही या प्राथमिक क्षेत्रात सेवा क्षेत्रामध्ये लोक कमी काम करत असलेले दिसतात भारतामध्ये आणि परतावा हा जास्तीत जास्त दिसतो म्हणून या ठिकाणी काय केलं पाहिजे की प्राथमिक क्षेत्रातून उद्योग क्षेत्राकडे उद्योग क्षेत्रातून सेवा क्षेत्राकडे म्हणजे तृतीय क्षेत्राकडे असं काय झालं पाहिजे स्थलांतरण झालं पाहिजे म्हणजे काय प्राथमिक क्षेत्रातून लोक कुठं डायव्हर्ट झाले पाहिजे उद्योग क्षेत्रात उद्योग क्षेत्रातील लोक डायव्हर्ट कुठं झाले पाहिजे सेवा क्षेत्रात किंवा या प्राथम्या प्राथमिक आणि उद्योग क्षेत्रातून लोकांचं डायव्हर्ट किंवा मग लोक कुठं स्थलांतरित झालं पाहिजे त्यांना वळवलं पाहिजे कुठं तर सेवा क्षेत्रामध्ये का सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे आणि रोजगार जरी उपलब्ध होत असेल तर परतावाही जास्तीच आहे हे लक्षात या ठिकाणी हे सांगता येईल त्याबरोबरच पुढे सांगता येईल काय तर बघा तृतीय क्षेत्रात लोकसंख्येचं जास्तीचं प्रमाण असणं म्हणजे आर्थिक विकासाचं हे एक लक्षण आहे असं म्हणतात म्हणजेच जेवढी लोकसंख्या तृतीय क्षेत्रामध्ये असते तेवढं आर्थिक विकास होण्याचे लक्षण मोठ्या प्रमाणात असतात म्हणजे जास्तीत जास्त लोकसंख्या जर सेवा क्षेत्रात असेल तर विकास नक्कीच होतो असं म्हटलं जातं त्याबरोबरच या तृतीय क्षेत्रातून रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिला जातो तसंच सांगायचं झालं तर हे सेवा क्षेत्र हे असं क्षेत्र आहे ते तुम्हाला रोजगार भी मिळवून देते आणि त्यासोबतच तुम्हाला परतावाही अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला उपलब्ध करून देते किंवा मग मिळवून देण्या देण्याचं देना, काम हे सेवा क्षेत्र करत असते त्याबरोबरच जर पुढे सांगायचं झालं तर काही निवडक आणि काही निवडक देशांचा विचार केला असता प्रति व्यक्ती उत्पन्न आणि रोजगाराचं विभाजन कशा पद्धतीने झालं हे सुद्धा आपल्याला पाहता येईल तर काही आकडेवारीचा विचार करू तर यूएसए यूके जर्मनी जपान आणि भारत हे काही निवडक देश आपण घेतलेले आहेत त्यांचं एकोणीसशे साठ आणि एकोणीसशे नव्वद ब्याण्णव एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णव अशी आकडेवारी आपण घेऊन प्रति व्यक्ती उत्पन्न तसंच रोजगाराचं विभाजन प्राथमिक क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्रात कशा स्वरूपाचं झालेलं आहे हे, हे आपण बघू तर बघा पहिला देश युएसए या युएसए देशांचा एकोणीसशे साठला जर विचार केला तर प्रतिव्यक्ती उत्पन्न होते किती तर दोन हजार पाचशे ते वाढून एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला किती झालेलं आहे तर बावीस हजार तीनशे चाळीस एवढं झालेलं आहे त्याबरोबर वर रोजगाराचं प्रमाण जर बघितलं म्हणजे श्रमशक्तीचं विभाजन कसं झालेलं आहे तर श्रमशक्तीचं विभाजन बघा तर कृषीमध्ये एकोणीसशे साठ साठला या ए या देशामध्ये सात सेवन टक्के लोक काम करत होते तर एकोणीसशे ब्याण्णवला त्यात घट तीन टक्के झालेला आहे हे लक्षात त्यानंतर उद्योग क्षेत्राचं बघा उद्योग क्षेत्रामध्ये या यूएसए या देशामध्ये छत्तीस टक्के लोक काम करत होते एकोणीसशे साठ ला त्यामध्ये घट झालेली आहे एकोणीसशे नव्वद ब्याण्णव ला आणि ती घट बघा पंचवीस टक्के म्हणजे छत्तीस टक्क्यावरून पंचवीस टक्के झाले उद्योग क्षेत्रामध्ये या युएसए देशामध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण तर सेवा क्षेत्राचं बघा एकोणीसशे साठ ला सेवा क्षेत्रामध्ये सत्तावन्न टक्के लोक काम करत होते तर त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला सांगता येईल ती वाढ बहात्तर टक्के म्हणजे सत्तावन्न टक्क्यावरून बहात्तर टक्के वाढ झालेली आहे म्हणजे या ठिकाणी सांगता येईल की युएसी ये ये देशामध्ये कृषी क्षेत्राचं म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण सातवरून तीन टक्के झालेलं आहे उद्योग क्षेत्रामध्ये छत्तीसवरून पंचवीस टक्के झालेलं आहे तर सेवा क्षेत्रामध्ये सत्तावन्न टक्क्यावरून बहात्तर टक्के झालेलं आहे म्हणजे जास्तीत जास्त लोकसंख्या ही सेवा क्षेत्रात गुंतलेली आहे म्हणून ते विकसित आहेत आणि ही एक चांगली बाब असते की जास्तीत जास्त लोकसंख्या कुठं सेवा क्षेत्रात गुंतलेली असते आता त्यानंतर यूके के देशांचा विचार करू तर यूके के देशाचं एकोणीसशे साठ ला दरड उत्पन्न होतं बाराशे हे लक्षात ते एकोणीशे ला वाढून किती झाले तर सोळा हजार सहाशे एवढं झाले त्याबरोबरच कृषी क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रात आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण बघा एकोणीशे साठ लाख कृषीमध्ये काम करत होते चार टक्के लोक तर ते घटून एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला दोन टक्के झालेले आहेत तर उद्योग क्षेत्रामध्ये अठ्ठेचाळीस टक्के लोक काम करत होते एकोणीसशे साठला ते घटून किती झाले तर अठ्ठावीस टक्के झालेलं आहे या लक्षात त्यानंतर सेवा क्षेत्राचं बघा एकोणीसशे साठ ला सेवा क्षेत्रामध्ये लोक काम करत होते अठ्ठेचाळीस त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि ती वाढ आपल्याला सांगता येईल सत्तर टक्के इथं सुद्धा बघा कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण चार वरून दोन टक्के झालेला आहे उद्योग क्षेत्रामध्ये अठ्ठेचाळीस वरून अठ्ठावीस टक्के झालेला आहे तर सेवा क्षेत्रामध्ये अठ्ठेचाळीस वरून सत्तर टक्के झालेला आहे म्हणजेच या ठिकाणी काय झालेली आहे वाढ झालेली आहे कुठं सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा गुंतलेल्या लोकांचं प्रमाण म्हणून इथं सुद्धा काय तो देश विकसित आहे त्यानंतर पुढल्या देशाचं बघा जर्मनीची आकडेवारी बघू जर्मनी देशाची आकडेवारी बघा एकोणीसशे साठ ला प्रति व्यक्ती उत्पन्न होतं बाराशे वीस त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि ती वाढ बघा एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला वीस हजार पाचशे दहा एवढं काय प्रतिव्यक्ती उत्पन्न वाढलेलं आहे त्याबरोबरच रोजगारांचं प्रमाण बघा एकोणीसशे साठला कृषी क्षेत्रात उद्योग क्षेत्रात आणि सेवा क्षेत्रामध्ये किती गुंतलेले होते आणि त्याच्या तुलनेत एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला किती झाले तर एकोणीसशे साठला चौदा टक्के लोक कृषीमध्ये काम करत होते ते कमी होऊन एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला किती झाले तीन टक्के झालेले आहेत बरं का म्हणजे बघा कृषीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी झाले चौदावरून तीन टक्के त्यानंतर उद्योग क्षेत्राचं बघा अठ्ठेचाळीस टक्के लोक उद्योग क्षेत्रात काम करत होते त्यांचं प्रमाण कमी झाले आणि एकोणचाळीस टक्के झाले म्हणजे प्रमाण कमी झाले पुढी सेवा क्षेत्रामध्ये अडतीस टक्के लोक काम करत होते एकोणीसशे साठला त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि ती वाढ बघा किती अठ्ठावन्न टक्के म्हणजे वीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे म्हणजे रोजगार इथं बघा जास्तीत जास्त सेवा क्षेत्रात इथंही सांगता येईल काय की कृषीमध्ये चौदा टक्क्यावरून तीन टक्के झाले म्हणजे प्रमाण काय झालेलं आहे की कृषीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी झालेलं आहे उद्योग क्षेत्रामध्ये बघा प्रमाण कमी झालेलं आहे अडतीस टक्क्यापर्यंत आलेलं आहे पण सेवा क्षेत्रामध्ये अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत वाढलेलं आहे रोजगार उपलब्ध करून देण्याचं प्रमाण म्हणून या ठिकाणी जर्मनीचंही सांगता येईल त्यानंतर आता जपानचं बघा जपानचं एकोणीसशे साठला बघा दरडे उत्पन्न किती चारशे वीस एवढंच होतं ते वाढलेलं आहे एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला आणि त्याचं प्रमाण बघा पंचवीस सॉरी सव्वीस हजार चारशे ऐंशी म्हणजे एकोणीसशे साठला ला जे चारशे वीस होतं प्रतिव्यक्ती उत्पन्न ते नव्वद ब्याण्णवला वाढून किती सव्वीस हजार चारशे ऐंशी झाले म्हणजे या ठिकाणी चांगले प्रतिव्यक्ती उत्पन्न जास्त आहे म्हणून जापान हे विकसित देश आहे बरं का आता पुढे बघा रोजगाराचं प्रमाण किंवा श्रमशक्तीचं विभाजन बघा म्हणजे कोण किती लोक कोणत्या क्षेत्रात काम करतात आधी किती करत होते न, आता किती करतात म्हणजे एकोणीसशे साठ ला किती करत होते एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला किती करतात तर ते बघा तर एकोणीसशे साठ ला कृषी क्षेत्रामध्ये तेहतीस टक्के लोक काम करत होतात तर एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला ते प्रमाण कमी झालंय आणि जपान जपानमध्ये प्रमाण खूप कमी झालेलं आहे ते प्रमाण बघा तेहतीस टक्के होतं सात टक्क्यापर्यंत कमी झालेलं आहे कृषीमध्ये काम करणाऱ्याचं उद्योग क्षेत्रांचं बघा उद्योग क्षेत्रामध्ये तीस टक्के लोक काय करत होते या उद्योग क्षेत्रात काम करत होते एकोणीसशे साठ ला त्यामध्ये काय झालेलं आहे थोडी वाढ झालेली आहे आणि वाढ झाली तर चांगली गोष्ट आहे उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये जेवढी वाढ होईल रोजगार उपलब्ध करून देण्याची तेवढं चांगलं असतंय तीस टक्के होत चौतीस टक्के झाले चांगली बाब आहे सॉरी त्यानंतर सेवा क्षेत्राचं बघा सेवा क्षेत्रामध्ये सदोतीस टक्के लोक काम करत होते एकोणीशे साठ साली त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि ती वाढून एकोणसाठ टक्के झालेली आहे हे लक्षात म्हणजे एकोणसाठ टक्के लोक शंभर टक्के शंभर लोक जर काम करत असतील तर एकोणसाठ लोक कुठं काम कराले सेवा क्षेत्रामध्ये म्हणजे एकोणीशे साठच्या तुलनेत सेवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याचं प्रमाण एकोणीशे नव्वद ब्याण्णव मध्ये वाढलेलं दिसून येते आणि ते प्रमाण सदोतीस टक्क्यावरून एकोणसाठ टक्के झालेलं आहे म्हणजे ही एक चांगली बाब आहे म्हणून ते देश विकसित आहेत हे लक्षात आणि भारताचा जर विचार केला भारतामध्ये एकोणीसशे ला भारताचं एक भारता जर प्रति व्यक्ती उत्पन्न जर बघितलं तर ते तुम्हाला दिसेल सत्तर रुपये डॉलरमध्ये एकोणीसशे साठ ला त्यामध्ये एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला फक्त थोडी वाढ झालेली आहे बरं का तीनशे तीस झालेले आहे प्रतिव्यक्ती उत्पन्न डॉलरमध्ये सत्तर होतं एकोणीसशे साठला त्यात वाढ झाल्या तीनशे तीस पण विकसित देशांचा विचार करा जपान अमेरिका म्हणजे युके यूएसए जर्मनी या देशामध्ये किती वाढलेला आहे जर फक्त ह्याच ह्याचं जर विचार केला तर किती होतो अडीच हजार होतो आणि ते वाढले किती बावीस हजार झाले किती वाढले आणि भारताचं बघा होतं सत्तर झाले तीनशे तीस आता पुढे आता श्रमशक्तीचं विभाजन बघा म्हणजे श्रमशक्ती कशी विभाग विभाजन झालेलं आहे म्हणजे आपल्याला सांगता येईल भारतामध्ये जास्तीत जास्त लोक कृषी क्षेत्रात काम करतात पण कमवतात परतावाच नाही तिथं जास्त बघा आता आकडेवारी कृषी क्षेत्रामध्ये एकोणीशे साठ ला भारतामध्ये चौऱ्याहत्तर टक्के लोक काम करत होते हे लक्षात उद्योग क्षेत्रामध्ये एकोणीशे साठ बघा अकरा टक्के लोक काम करत होते आणि सेवा क्षेत्रामध्ये पंधरा टक्के लोक काम करत होते आता एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला बघा चौऱ्याहत्तर टक्के एकोणीसशे साठ ला काम करत होते तेच प्रमाण कमी झाले कृषी क्षेत्रामध्ये आणि ते झाले बासष्ट टक्के हे लक्षात त्याबरोबरच उद्योग क्षेत्रात अकरा काम करत होते एकोणीसशे साठ ला एकोणीसशे नव्वद ब्याण्णव ब्याण्णवलाही अकरा आहे ठीक आहे सेवा क्षेत्रामध्ये पंधरा काम करत होते पंधरा टक्के सत्तावीस टक्के झाले वाढले पण ह्या विकसित देशांचा जर विचार केला कोणत्या जर्मनी जपान यूके यूएसए ह्या देशांनी यांचं दरडी उत्पन्न का वाढलं प्रति व्यक्ती उत्पन्न का वाढलं कारण ह्या देशांनी रोजगाराची उपलब्धता कुठून दिली तर सेवा क्षेत्रामधून त्यानंतर उद्योग क्षेत्रातून म्हणून तिथं परतावा जास्त आहे लक्षात तुम्हाला पण भारतामध्ये लोकसंख्या बहात्तर होती बासष्ट आली एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला आज जरी विचार केला तर सरासरी बासष्ट टक्के लोक काम करतच असते कृषीमध्ये पण कमवते किती सोळा रुपये येले लक्षात म्हणून भारताचं राष्ट्रीय उत्पन्न दरड उत्पन्न हे कमी असलेलं दिसेल आणि आर्थिक विकास ही काय कमी असलेला दिसून येतो म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे कारण जास्तीत जास्त लोकसंख्या कुठं गुंतलेली आहे तर ह्या प्राथमिक क्षेत्रामध्ये पण गुंत कुठं गुंतवायला पाहिजे कुठं रोजगार प्राप्त रोजगार केला पाहिजे तर उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सेवा क्षेत्रामध्ये यायले लक्षात म्हणून जर विकसित देशांचा जर विचार केला तर आजही तो देश सेवा क्षेत्र सेवा क्षेत्रातून सहासष्ट टक्के लोक सहासष्ट टक्के लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असते सहासष्ट टक्के लोक शंभर असते तर सहासष्ट टक्के लोक कुठं काम करतात तर सेवा क्षेत्रामध्ये हे लक्षात म्हणून ते देश विकसित आहे तर या ठिकाणी सांगता येईल ओव्हरऑल या आकडेवारीनुसार काय सांगता येईल की विकसित देशांचं दरडही उत्पन्न असेल आणि रोजगाराचं प्रमाण याचा जर विचार केला के तर दरडे उत्पन्न एकोणीसशे साठच्या तुलनेत एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला वाढलेला आहे तसच रोजगाराचं किंवा श्रमशक्तीचं विभाजनाचा जर विचार केला तर श्रमशक्ती ही प्राथमिक क्षेत्रातून कमी होऊन ही उद्योग आणि जास्तीत जास्त सेवा क्षेत्रात वाढलेली दिसून येईल तर भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये एकोणीसशे साठला ला सत्तर रुपये प्रति व्यक्ती उत्पन्न होतं आणि ते उत्पन्न थोडं वाढले आणि तीनशे तीस डॉलर इतकं झालेलं आहे आणि भारतामध्ये या विकसित देशांच्या तुलनेत कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण हे जास्तीत जास्त असलेलं आपल्याला दिसून येते तर उद्योग क्षेत्रामध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये हे अपेक्षेप्रमाणे लोकसंख्या ही विभागली गेलेली नाही म्हणजे श्रमशक्तीचं विभाजन हे व्यवस्थितरित्या झालेलं नाही हे लक्षात कशाच्या तुलनेत विकसित देशांच्या तुलनेत म्हणून भारत आजही विकसनशील देश म्हणून ओळखला जातो हे लक्षात तर या ठिकाणी हा पहिला पॉइंट म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ऑक्युपेशनल डिस्ट्रीब्युशन हे लक्षात इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ऑक्युपेशनल डिस्ट्रीब्युशन म्हणजेच आर्थिक विकास आणि रोजगार विभाजन हे थोडक्यात सांगता येईल पुढल्या लेक्चरमध्ये आपण दुसरा पॉइंट ओके?